एब्स्ट्रैक्ट क्लास का है। प्लीज पुट ऑन द चैट। एब्स्ट्रैक्ट क्लास वन एब्स्ट्रैक्ट क्लासेस। हा एक चांगला आई थिंक हे टाइपस्क्रिप्ट लैंग डॉट ओ आर जी यू कैन सी हियर आई एम फ्लैशिंग जूम इट टू आणि आता काय करा ना जे तुम्ही आर्टिकल लिहिले आहेत ना त्या आर्टिकलला लिंक करा प्लीज। लिंक म्हणजे काय हा लेसन वन हा लेसन टू हा लेसन थ्री म्हणजे पहिल्या आर्टिकल मध्ये दुसऱ्या आर्टिकलला लिंक करा दुसऱ्या आर्टिकल मध्ये पहिल्या आर्टिकलला लिंक करा सो दॅट समजा कोणी लेसन वाचत असेल राईट। आता स्टेप बाय स्टेप ठेवा हे जे नोट्स आहेत ना फॉर एव्हरी वन एक हायपर लिंक बनवा की जसं एक्झाम्पल आता फॉर इन्स्टन्स आय कॅन सी दॅट लॉट ऑफ पीपल आर रायटिंग आर्टिकल्स खूप चांगले आहे कोड प्रोजेक्ट मध्ये जसं आम्ही आता लिहिले लर्न एमबीसी हे आमचं आर्टिकल आहे लर्न एमबीसी सो लुक ॲट द वे हे खूप वर्ष अगोदर लिहिलं होतं पण जसं आता कोणी माझ्या आर्टिकल लिहिताना कॅन यू सी इंट्रोडक्शन वाय डू वी नीड इट आणि इकडे आम्ही असं डे वन लिहिलंय पण तुम्ही लिहू शकतात बेसिक्स ऑफ टाईप स्क्रिप्ट म्हणजे इफ आय गो अँड क्लिक हिअर मी डे वन ला गेलो तर मला या डेचं पण दिसतं पण मला जर पाहिजे असेल तर मी पाचच्या डेला पण जाऊ शकतो आय कॅन गो टू डे सिक्स अँड सी दिस ऑल्सो राईट। सो प्लीज तुमच्या आर्टिकलला लिंक करा स्वतःला कारण हे तुमचे नोट्स आहेत हे स्वतःचे नोट्स आहेत तुम्ही जगाला पण शिकवतायत आणि स्वतः पण तुम्ही अपग्रेड होतात राईट। सो प्लीज लिंकिंग करून ठेवा सो दॅट यु नो वी कॅन नो विच आर्टिकल इज वेअर राईट। सो दॅट इज वन ओके नाव कमिंग बॅक हिअर हा टाईपस्क्रिप्ट लँग डॉट ओ आर जी हा जो आहे तो टाईपस्क्रिप्टचा स्वतःचा वेबसाईट आहे म्हणजे ज्यांनी टाईपस्क्रिप्ट बनवलंय मायक्रोसॉफ्टनी तर मी त्याच एक हे घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक क्लासेसचं एक पूर्ण ट्युटोरियल आहे तर या यु आर एल ला मी कॉपी करणार आहे चॅटमध्ये हॅव अ लुक ॲट इट। सो फर्स्ट थिंग ऍबस्ट्रॅक्ट क्लासेस ती एक गोष्ट आहे पण त्याच्या अगोदर कॅन वी डू इनहेरिटन्स आपण ऑलरेडी इनहेरिटन्स केलंय पण थोडस एक अजून थोडस इनहेरिटन्स थोडस्या इनडेप्थ लेवलवरती फॉर एक्झाम्पल यू कॅन सी आउट हिअर हा सप्लायर क्लास आहे या सप्लायर क्लासला एक्सटेंड करून हे चाइल्ड क्लास बनवलंय राईट। तर आता सप्लायर क्लास मध्ये वी हॅव अ ऍड मेथड अँड अ इन्सर्ट ऍड मेथड राईट फॉर नाव आणि ह्या सप्लायर क्लासला एक्सटेंड करून इकडे सप्लायर चाइल्ड बनवलं त्याचे डिलीट मेथड आहे। व्हॉट डज इट मीन जर मी सप्लायर चाइल्डचं ऑब्जेक्ट बनवलं पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप मध्ये काय जे जे पॅरेंटचे प्रॉपर्टीज आहेत ते तर चाइल्डला भेटणारच भेटणार पण त्याच्यावर चाइल्ड पाहिजे तर आपलं स्वतःचं जे मेथड्स आहेत आणि आपले जे स्वतःचे जे प्रॉपर्टीज आहेत तेही तो ऍड करू शकतो राईट। सो फॉर एक्झाम्पल इकडे व्हॉट यू कॅन से फॉर इन्स्टन्स इफ आय क्रिएट an object of supplier child look at this tar mala je parent che property parent che je method ahet sadya parent cha method hai add I have got those methods also ani mala child che je methods hai tehi bhette right। so parent child relationship madhe kay ki top madhe you have a parent class and you have a child class and how do you implement it by using the extends keyword jar tumhala interface use karayacha asel tar implements keyword so you can see now here is the extends keyword right good okay now so this is the first thing a parent child relationship acha lecture madhe I'm going to go and put it that parent child relationship by using extends now let's say ha tumcha supplier class ahe ani तुमचे अजून क्लासेस असू शकतात फॉर एक्झाम्पल लेट मी क्रिएट अ क्लास हियर कॉल्ड ॲज सप्लायर सप्लायर गोल्ड गोल्ड सप्लायर अज्युम किंवा लेट से आता सप्लायर आहे आणि लेट से या सप्लायरचा परचेज ऑर्डर ओके परचेज राईट तर याच्यामध्ये आय विल हॅव द ऑर्डर नंबर आणि त्याचा स्ट्रिंग आणि अजून प्रॉपर्टीज असू शकतात परचेस मध्ये काय काय प्रोडक्ट घेतलेत आणि हे सर्व राईट।
आता हे जे सप्लायर आहे परचेज आहे किंवा अकाउंट्स असेल राईट लेट अस से दॅट यू हॅव सम कॉमन थिंग्स टू शेअर बिटवीन देम जे पण तुमचे बिझनेस ऑब्जेक्ट आहेत बिझनेस ऑब्जेक्ट म्हणजे काय जे ऍक्च्युअल वर्ल्ड मध्ये तुम्हाला जर कस्टमर दिसले तर इकडे मग तुम्ही कस्टमर देणार आहे इफ यू सी दॅट दॅर इज इन द ऍक्च्युअल वर्ल्ड दॅर इज परचेज यू हॅव रिटर्न परचेज आउट हिअर राईट नाव व्हॉट यू से इज दॅट फॉर ऑल ऑफ दीज क्लासेस देर आर सम कॉमन थिंग्स फॉर एक्झाम्पल सर्वांना आयडी पाहिजे एक युनिक आयडेंटिफायर यु नो ज्याच्यामुळे आपण डेटाबेस मध्ये त्याला शोधू शकतो अपडेट करू शकतो राईट सो नाव आय गो अँड आय पुट हिअर इंट नंबर इक्वल टू झिरो तर याच्यामध्ये पण आयडी आहे आणि तसंच परचेस मध्ये पण आयडी असणार आहे आणि असं होऊ शकतं की तुमच्याकडे जर अकाउंट असेल तर म्हणजे दिस इज अ कॉमन थिंग विच यू वॉन्ट टू बी देअर अक्रॉस ऑल द क्लासेस लास्ट अपडेटेड टाइम सिस्टम मध्ये केव्हाही लास्ट अपडेटेड टाइम कोणी बनवलंय क्रिएटेड बाय ओके हा सप्लायरचा ऑब्जेक्ट कोणी बनवलाय सो क्रिएटेड बाय डेट सॉरी स्ट्रिंग आय एम सॉरी क्रिएटेड राईट आता तुम्ही इकडे पण कॉपी केलंय आणि परत हा जो प्रॉपर्टी आहे इट इज ऑल्सो सीन हिअर व्हॉट इट मीन्स की तुमच्या सर्व क्लासमध्ये आता काहीतरी कॉमन गोष्टी आहेत जे सर्व क्लासना पाहिजे नाव रादर दॅन गोईंग अँड डुप्लिकेटिंग द कोड म्हणजे इकडे पण कोड ठेवा तिकडे पण कोड ठेवा राईट व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन क्रिएट अ बेस क्लास सो आय कॅन गो अँड आय कॅन क्रिएट अ बेस क्लास एक्सपोर्ट क्लास आय विल से कॉमन 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 थिंग्स कॉमन मॉडल कॉमन मॉडल मॉडल म्हणजे काय मॉडल म्हणजे तुमचा सप्लायर कस्टमर राईट मॉडल मीन्स सम रिअल वर्ल्ड कॉमन एंटिटी चला हे चांगलं वर्ड आहे एंटिटी एंटिटी म्हणजे काहीतरी वस्तू रिअल जगात काहीतरी वस्तू आहे फॉर एक्झाम्पल बँक चेक मॅनेजर एम्प्लॉय त्याला एंटिटी बोलतात राईट सो कॉमन एंटिटी आहे तर कोणी पण इफ यू मेक एनी एंटिटी इन आवर प्रोजेक्ट त्याच्यामध्ये आयडी पाहिजे त्याच्यामध्ये क्रिएटेड डेट पाहिजे त्याच्यामध्ये टाइम पाहिजे लास्ट अपडेटेड टाइम क्रिएटेड टाइम सो क्रिएटेड डेट सो देर आर सम कॉमन फीचर्स क्रिएटेड डेट लास्ट अपडेटेड टाइम अँड लॉट ऑफ थिंग्स यु नो इज ऍक्टिव्ह म्हणजे हा सप्लायर ऍक्टिव्ह आहे की नाही हा परचेस ऍक्टिव्ह आहे की नाही राईट लॉट ऑफ थिंग्स आर देअर सो व्हॉट यू डू यू क्रिएट अ क्लास अँड देन यू विल से ओके एक्सटेंड्स कॉमन एंटिटी आणि इकडे पण एक्सटेंड्स कॉमन एंटिटी तर याचा अर्थ की नाव या दोन्ही क्लासमध्ये सप्लायर मध्ये आणि परचेस मध्ये हे जे कॉमन गोष्टी आहेत दे हॅव बीन इनहेरिटेड राईट एनी क्वेश्चन स्टील हिअर आय हॅव जस्ट क्रिएटेड अ बेस क्लास मी एक बेस क्लास बनवलं याला बेस क्लास बोलतात ज्याच्यामध्ये जे जे गोष्टी मला कॉमन वाटतात ते मी गोष्टी तिकडं वरती टाकलं इनहेरिट केलं राईट एनी क्वेश्चन स्टील हिअर पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप या एनी क्वेश्चन्स गप्प बसू नका लिहा नो म्हणून हा थँक्यू महेश सर तर लिहितात पण दुसरे आपले पोरं म्हणजे काय काय लोक विचार करत असतील काय आता बोलतो यस नो म्हणजे काय काहीच नाही पण ते तुमच्या मनात आहे ना नो म्हणून तर लिहायला पाहिजे तिकडे नो वी डोंट हॅव एनी क्वेश्चन्स काय काय लोक यायचे मोबाईल वरती सरांना समजायला पाहिजे क्वेश्चन नाहीये म्हणून इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स नो ऑर से लाईक यू कॅन राईट लाईक दिस जस्ट यु नो पीपल तुम्ही उद्या दुसऱ्या ऑफिसमध्ये पण काम करणार राईट नो क्वेश्चन्स म्हणजे आय वुड हॅव रिटन लाईक दिस आय वुड हॅव गॉन हिअर ऑन द चॅट सेज नो क्वेश्चन सर वी आर गुड दॅट्स हाऊ इट इज असं नाही की तुमच्याकडे प्रश्न असेल आता राईट नसेल तर मग लाईक नो क्वेश्चन याच्याने काय होतं की मला समजतं अरे काय प्रश्न नाही आय शुड मूव्ह अहेड सर कॅन बी यूज बोथ आय डिंट गेट इट भाग्यश्री कॅन यू बोथ म्हणजे काय इंटरफेस आणि येस व्हेरी गुड क्वेश्चन येस यू कॅन यूज बोथ यू कॅन सी हियर इकडे मला एरर नाही आलाय आय एक्सटेंड कॉमन एंटिटी अँड आय इम्प्लिमेंट सप्लायर
रिमेंबर हा बेस क्लासेस आर इनहेरिटेड इंटरफेस इज इम्प्लिमेंटेड एनफोर्स्ड. दोन्ही मध्ये फरक आहे, दोन्ही मध्ये खूप काही फरक आहे. फॉर एक्झाम्पल शिव इज अ चाइल्ड ऑफ हिज फादर, राईट. हा झाला माझा पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. दिस इज एक्सटेंड्स, राईट, पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. शिव हॅज टू फॉलो इंडियन लॉ, यु नो. हा झाला माझा इम्प्लिमेंटेशन एनफोर्समेंट. दोन्ही दोन्ही डिफरन्स. म्हणून लोकांना बोलतात इंटरफेसेस इज इम्प्लिमेंटेड अँड क्लासेस आर इनहेरिटेड. हे जे हे शब्दाचं खूप महत्व आहे, यु नो, इनहेरिटन्स. आणि म्हणून सो दोन्ही असू शकतात ना. सो आय एम अ चाइल्ड ऑफ माय फादर डेफिनेटली अँड आय फॉलो द इंडियन इंडियन रूल्स अँड रेग्युलेशन. आणि मी दोन्ही करतो, राईट. सो ओव्हर हिअर ऑल्सो नाव वॉट इट मीन्स, दिस मीन्स इज आय एक्सटेंड फ्रॉम द कॉमन एंटिटी बट आय अबाइड टू द रूल्स ऑफ आय सप्लायर. माझ्या याच्यात ऍड मेथड मध्ये काहीतरी इम्प्लिमेंटेशन असायला पाहिजे, राईट. दोन्ही डिफरंट आहे. यू कॅन डू बोथ ऑफ देम अँड इन कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट दोन्ही होणार. कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट मध्ये दोन्ही होणार. आणि असं नाहीये, असं पण आहे. सो मल्टिपल इनहेरिटन्स. शिव हॅज टू फॉलो इंडियन लॉ, ही हॅज टू फॉलो स्टेट लॉ, ही हॅज टू फॉलो लॉज ऑफ युनायटेड नेशन, ह्युमन लॉज. म्हणजे याचा अर्थ काय की आय विल बी इम्प्लिमेंटिंग मल्टिपल इंटरफेसेस. म्हणजे मी मल्टिपल रेग्युलेशन पण फॉलो करणार, राईट. सो असं पण होऊ शकतं इम्प्लिमेंट आय सप्लायर कॉमा आय समथिंग एल्स अँड कॉमा आय समथिंग एल्स, नो प्रॉब्लेम. सो मल्टिपल इनहेरिटन्स, राईट. डिड दॅट आन्सर युअर क्वेश्चन भाग्यश्री? लेट मी नो. यू कॅन हॅव बोथ इनहेरिटन्स. आणि आतापासून आय विल वॉच युअर सेंटेन्स हा की क्लास इज इनहेरिटेड अँड इंटरफेस इज इनहेरिटेड. कोणी बोललं ना मग गेला मग त्याला मग ही इज आउटसाइड दिस क्लास नाव. इनहेरिटन्स इंटरफेस बोलल्यावरती हे असायला पाहिजे, काय बोलतात त्याला, इम्प्लिमेंट हा वर्ड यायला पाहिजे, एन्फोर्समेंट वर्ड यायला पाहिजे. प्लीज नोट हा, जेव्हा तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीच्या मोठ्या माणसांसंग बोलतात, जर तुम्ही आपला असंच काहीतरी चालायला चालायला ठीक आहे ना सर, इंटरफेस इज इनहेरिटेड, काय फरक पडतो. दिस विल हॅव अ लॉट ऑफ इम्पॅक्ट अहेड वेन यू स्पीक, वेन यू डू पब्लिक स्पीकिंग. समजा तुम्ही उद्या मोठं टीम लीड झाले किंवा सीटीओ झाले, राईट, अँड यू आर स्पीकिंग विथ 10-50 पीपल आणि लाईक यू आर लाईक चालतं जे बोलेल ते चालेल, देन द टेक्निकल वोकॅबली चांगलं नसेल तर पॉलिशिंग दिसणार नाही. आणि पॉलिशिंग दिसलं नाही तर लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार नाही. राईट वर्ड, राईट वोकॅबलरी, राईट कॉन्सेप्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे विथ गुड डिलिव्हरी, राईट. सो प्लीज अंडरस्टँड दिस. ओके, नाव बट आय वॉन्ट टू स्पेशली टॉक अबाउट दिस कॉमन एंटिटी. हा जो कॉमन एंटिटी इकडे मी बनवला गेलाय, लेट अस से एक डेव्हलपर आला आणि त्याने सांगितलं ओके ह्या कॉमन एंटिटीचा क्लास बनवू. फॉर एक्झाम्पल ही कम्स हिअर अँड ही सेज वेअर सी कॉमन एंटिटी इज इक्वल टू न्यू कॉमन एंटिटी आणि सी डॉट आय डी इज इक्वल टू वन. नाव या कॉमन एंटिटीचा, हा कॉमन एंटिटी जो आहे इट इज अ हाफ क्लास, अर्धवट क्लास आहे. लेट मी मेक दॅट स्टेटमेंट. हा जो सप्लायर आहे, सप्लायर क्लास आहे, दिस इज अ कॉन्क्रीट क्लास, हा पूर्ण एक क्लास आहे. म्हणजे तू बोलू शकतो फॉर एक्झाम्पल, बट दिस कॉमन एंटिटी इज अ व्हेरी जनरल थिंग, राईट. सो ह्याचं ऑब्जेक्ट बनवण्याचा काय अर्थच नाही. मला एरर यायला पाहिजे की वाय आर यू क्रिएटिंग ऑब्जेक्ट ऑफ कॉमन एंटिटी, बिकॉज त्याच्यामध्ये काहीच नाही. त्याच्यामध्ये इट इज एव्हरीथिंग इज हाफ. रिमेंबर हा, देर इज अ वर्ड कॉल्ड ॲज, हे वाचलं असेल तुम्ही, जनरलायझेशन स्पेशलायझेशन. काय काय जनरल गोष्टी असतात, फॉर एक्झाम्पल वॉकिंग. आता हे वॉकिंग फक्त बोलून होणार नाही, राईट. शिव इज वॉकिंग स्पेशलायझेशन. म्हणजे काय, नाव दॅट जनरल थिंग हॅज बीन असोसिएटेड विथ समथिंग विच इज सबस्टॅन्शिएटेड, विच कॅन बी, यु नो, विच कॅन बी अंडरस्टूड, राईट. सो सप्लायर इज अंडरस्टूड, बट क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट ऑफ अ कॉमन एंटिटी कॅन लीड टू क्यॉस, राईट. म्हणून लोक काय करतात, जे क्लास तुमचे अर्धवट आहेत, फॉर एक्झाम्पल लेट अस से तुम्ही सांगितलं कॉमन एंटिटी आणि या कॉमन एंटिटी मध्ये हाफ क्लास,
प्लीज हाँ हा लिंक वाचा, मला आवडला हा लिंक. या कॉमन एंटिटी मध्ये आय विल से सेव. सेव आता हा बघा, हा जो सेव आहे, आणि बघा आता इकडे पण बघा, मेथड नेम आणि त्याच्यानंतर डेटा टाइप. नॉर्मली जर तुम्ही सी प्लस प्लस, इफ यू एव्हर रिटन दिस इन सी प्लस प्लस, व्हॉइड सेव असं लिहितात राईट, बट दिस इज टाइप स्क्रिप्ट. सो डिक्लेरेशन अँड देन डेटा टाइप, सेव अँड देन डेटा टाइप राईट. आता मला हे सेव लिहिलंय आणि हा जो सेव आहे याचा अर्थ हे आहे की दिस विल बी डिसाइडेड बाय द चाइल्ड क्लास, याच्यात काय करायचं राईट. हे चाइल्ड क्लास, पण आता काय ना, यू शुडंट बी इवन डिक्लेअरिंग एनीथिंग इन टू दिस, दिस इज एम टी राईट. सो दॅट मीन्स दॅट वॉट यू शुड डू इज यू शुड मेक दिस क्लास एज ऍबस्ट्रॅक्ट. ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा अर्थ असतो की या क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनू शकत नाही बिकॉज दिस इज अ हाफ क्लास राईट. आणि याला पण मी देणार की दिस इज ऍबस्ट्रॅक्ट अँड जस्ट व्हॉइड राईट. नाव लुक ॲट दिस ऑब्जेक्ट इन्स्टन्शिएशन. आता मला इकडे एरर येत आहे, यू कॅनॉट क्रिएट अन इन्स्टन्स ऑफ ऍबस्ट्रॅक्ट क्लास, यू कॅनॉट टॉक अबाउट द वर्ड वॉकिंग इंडिपेंडेंटली. याचा काय अर्थ नाहीये वॉकिंग, सो इट इज हाफ. सो वेन समथिंग इज हाफ यू कॅनॉट यूज इट. म्हणून जेव्हा तुमच्याकडे असं काय ऍबस्ट्रॅक्ट क्लास असेल जे अर्धवट आहे, ज्याच्यामध्ये अर्ध काम आहे पण अर्ध काम खालचा क्लास करणार आहे, तुम्ही त्याला ऍबस्ट्रॅक्ट क्लास बनवणार. सो ऍबस्ट्रॅक्ट क्लास इज अ हाफ डिफाइंड पॅरेंट क्लास. जर तुम्ही ह्याला जर नॉर्मल क्लास बनवलं, जर याला तुम्ही नॉर्मल क्लास बनवलं तर इकडे तुम्हाला एरर येणार नाही. आणि जर एरर आला नाही तर तो डेव्हलपर असतो ना, तो यू विल क्रिएट अ ऑब्जेक्ट, तो काहीतरी त्याला इन्वोक करण्याचा प्रयत्न करेल आणि काय होणार नाही, त्याचा पण टाइमपास, तुमचा पण टाइमपास राईट. सो टू अवॉइड दॅट कन्फ्युजन व्हॉट पीपल डू इज द क्लासेस विच आर हाफ डिफाइंड शुड बी डिफाइंड बाय द वर्ड ऍबस्ट्रॅक्ट. गेटिंग गाईज, एनी क्वेश्चन्स हियर? ऍबस्ट्रॅक्ट क्लास, आणि मला माहित नाही काय काय लोक हे प्रश्न विचारत असतात, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऍबस्ट्रॅक्ट क्लास अँड इनहेरिटन्स. इट इज द सेम थिंग, इट्स द सेम डिफरन्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पॅरेंट चाइल्ड अँड एन्फोर्समेंट. म्हणजे एक पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप बोलतो, म्हणजे लाईक इफ यू लुक ॲट ऍबस्ट्रॅक्ट क्लास, इट टॉक्स अबाउट द हाफ पॅरेंट क्लास, आणि इंटरफेस सेज यू हॅव टू एन्फोर्स समथिंग. सो दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, बोथ आर डिफरंट थिंग. आय डोंट नो व्हाय पीपल कम्पेअर दॅम, याला कम्पेअर करण्याचा पण काही अर्थ नाही. One is a half defined thing and one is a enforcement. So there is no really comparison. But kya hota maithe, what happens is assume koni tari asa banole, he baga common entity ani tyachat save. Ata ha this common entity has now become an interface, karan yacha madhe half defined kais nahi, kais defined nahi yacha method sudha ardhavat. Then this becomes like an interface then. आणि अशा प्रकारचे ऍबस्ट्रॅक्ट क्लास बनवण्यामध्ये काही अर्थ नाही. इट इज नॉट हाफ डिफाइंड देन राईट. सो द कन्फ्युजन अराइजेस वेन यू टेक द ऍबस्ट्रॅक्ट लेवल, ते असतं ना नॉब, एवढं वर घेऊन गेले की म्हणजे. सो यू से वॉर्म वॉटर आणि हॉट वॉटर, वॉर्म वॉटर आणि हॉट वॉटर मध्ये खूप कमी डिफरन्स आहे. जर वरती घेऊन गेलो तर हॉटच वॉटर येतो राईट. सो इफ यू रिमूव्ह एव्हरीथिंग फ्रॉम द ऍबस्ट्रॅक्ट क्लास अँड देन यू आस्क अ क्वेश्चन की हा इंटरफेस आहे की नाही, हो येस इट इज अन इंटरफेस, येस यु नो. सो अ प्रॉपर ऍबस्ट्रॅक्ट क्लास शुड हॅव सम इम्प्लिमेंटेशन राईट. आणि इकडे बघा एरर बघा, आता सप्लायर शुड नाव इम्प्लिमेंट सेव. सो आय हॅव टू नाव इम्प्लिमेंट सेव हिअर बिकॉज ओव्हर हिअर आय हॅव सेड दॅट दिस इज नॉट डिफाइंड अँड विल बी डिफाइंड बाय द चाइल्ड क्लासेस. म्हणजे हा जो सेव मेथड आहे चाइल्ड क्लासला ते कंपल्सरी इम्प्लिमेंट करावं लागेल. सो यू कॅन लुक ॲट इट यू नो दॅट ऍबस्ट्रॅक्ट क्लास गिव्ज यू समथिंग कॉमन and also does enforcement at certain level, while interfaces are pure enforcement. Okay, so guys, any question on what is an abstract class and how to create an abstract class? थोडे दिवस आपण टाइपस्क्रिप्ट करू हा, बिकॉज कारण जावास्क्रिप्टचा सर्वात महत्वाची गोष्ट आहे टाइपस्क्रिप्ट. आणि नंतर तुम्ही जेव्हा सी शार्प करायला जाणार तेव्हा सुद्धा हा जो टाइपस्क्रिप्टचे फंडामेंटल्स आहेत, इंटरफेसेस, ऍबस्ट्रॅक्ट क्लास, तिकडे पण आपल्याला तेच करावं लागेल. तर आपण आता इकडे कम्प्लीट केल्यावरती वी डोंट हॅव टू रीडू इट अगेन. एनी क्वेश्चन्स गाईज?
Okay, I think no questions. Guys, you need to write, huh? Sir, no question looks good. If anything is there, I will come back. Assertiveness, dakwa, please, Litana, I know, so yes. So does that mean interface is an enforcement or rules? Yes, absolutely, Shrutika. So here is the sentence from Shrutika. Let's read this. So sentence says that. So does that mean that interface is enforcement of standards? Yeah, manje jasa mi kal sangitla na ki sarva client ani, how you can say, caller ani callee, don goshti yachat. Ek ahe jo caller ahe, जो यूआय तो कॉल करणार आहे आणि कॉली आहे तो कस्टमर ऑब्जेक्ट किंवा सप्लायर ऑब्जेक्ट. जर दोघांमध्ये एखादा स्टँडर्ड नसेल तर एक चेंज केल्यावरती दुसऱ्याला माहित पडत नाही. सो द गोल ऑफ इंटरफेस इज दॅट की चेंज झाल्यावरती सर्वांना माहित पडला पाहिजे. म्हणून येस, इट्स अ एन्फोर्समेंट, ऍब्सोल्युटली राईट. ओके, सो काय काय सेंटेन्सेस, यू नो, आय कॅन जस्ट पुट इट डाऊन हिअर. इंटरफेस इज implemented, classes, abstract class is inherited, right? And and then we talked about parent child relationship and so on, right? So today we covered 2-3 things. Ek hai parent child relationship ani ek hai abstract class, and also we talked about abstract class versus interfaces. Mala mahit na he khup confusing gosht hai. Mi jar sangitlyavar pan it would become very difficult at the first go to understand kya doghanmadhe farak kay, right? So I'm enforcing this thing. Law is enforced and we follow some common features of our parent. Doghanmadhe farak hai, right? So law is enforced while one is a parent child relationship. If you keep this much in mind, you will never get confused with abstract class and interfaces, right? Okay, right. So let us stop for today, you know, and I want you to write on abstract classes. Arrays nantar karu apan. I am not in a rush, we'll do arrays later on, right? Any questions, guys? Yes, any queries? Articles needed, absolutely. Tumhala kay karaycha nahi aata. Aaj purna divas, aaj pan nahi, udya cha divas pan free hai. Aaramshir basun abstract class kay hai, google kara. Aplya, you know, whoever are your friend, discuss kara phone varti ki sarani asa abstract class sangitle asa pan to hoo shakto. The more you discuss object oriented programming asa asta ki mala asa vatta object oriented programming ta siddhi bhetayla na, manje tumhala te siddhi bus madhe bhetu shakto kiwa kevha tari vichar karta karta bhetu shakto, right? It is something very different. I don't believe that object oriented programming can be taught to anyone. As a trainer I can tell you he asa hai. पण ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं जो सिद्धी भेटणं बोलतात ना, इंटरफेस काय आहे आणि ऍब्स्ट्रॅक्ट क्लास काय आहे, हे समजण्याची सिद्धी असते ना, ते फक्त विचार करून 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 कुठेतरी तुम्ही एक दिवशी टॉयलेटमध्ये बसला, अरे असं असतं ऍब्स्ट्रॅक्ट क्लास, किंवा प्रोजेक्टमध्ये काम करता करता ओ असं असतं इंटरफेस. तर त्याच्यासाठी यू हॅव टू रिअली मेक युअर माइंड थिंक इन टू इट, राईट? आणि यावेळी कसं आहे माहिती का, तुम्ही यंग आहात, तुमच्याकडे जास्त आता डोक्याला काय ताप नाहीये की लाईक यू हॅव टू फीड युअर फॅमिली ऑर समथिंग, राईट? या फ्रेश एज मध्ये यू कॅन बी रिअली बी क्रिएटिव्ह. फॉर एक्झाम्पल, आता माझ्या एज मध्ये माझं वय झालंय, माझ्याकडे खूप अजून दुसरे प्रॉब्लेम्स आहेत, तर याच्यामध्ये माझ्यामध्ये फ्रेशनेस नाही येऊ शकत. तुमच्यामध्ये जे आता पॉझिटिव्ह पॉईंट, तुमच्या जे आता जी आहे आता जी सध्या जी परिस्थिती आहे, राईट, ऍज अ स्टुडंट यू हॅव फ्रेशनेस, नथिंग टू वरी अबाउट, यू कॅन थिंक आउट ऑफ द बॉक्स. तुम्ही ते विचार करू शकता जे मी विचार करू शकत नाही. सो आय वुड रिअली से दॅट पुट युअर थिंकिंग हॅट्स ऑन अँड थिंक अबाउट इट की हाऊ वी कॅन अंडरस्टँड दिस, राईट? So I always feel object oriented programming, design pattern, architecture principles, हे अशा गोष्टी आहेत ना जे फक्त that person can make him understand himself, period. याच्या पुढे I can't say anything. As a teacher I can only teach you technically. Error आले तर मी काढू शकतो error, पण तुमच्या मनामध्ये काय फिलिंग आहे object oriented programming चं, काय काय बोलतात त्याला, एक टाइपचं कल्चर आहे, तो तुम्ही स्वतःच डेव्हलप करू शकता. That's very difficult. आणि काय असतं माहिती का, फॉर एक्झाम्पल आय टेल यू, हे बघा, आता मी एक सध्या एका प्रोजेक्ट वरती आय एम वर्किंग, कॉल्ड अस टेलिमेडिसिन, आय एम वर्किंग विथ स्वप्नील पाटील वरून, स्वप्नील पाटील जे आपले एसजीएम वरून, राईट? आता हे जे हा ऍप्लिकेशन मी स्वतः बनवले, 2-3 तासात आय मेड दिस ऍप्लिकेशन, अँड आय वॉन्ट टू जस्ट टेल यू दॅट वॉट आय डीड इन दिस ऍप्लिकेशन. जेव्हा मी हा ऍप्लिकेशन बनवलं, राईट,
हा ऍप्लिकेशन काय आहे की पेशंट आणि डॉक्टर जे तुम्ही बघता रिअल टाइम मध्ये यू हॅव अ पेशंट यू हॅव अ डॉक्टर. आता लुक ॲट दिस, मी एक पेशंट क्लास बनवलं, मी एक डॉक्टर क्लास बनवलं. नंतर मी काय विचार केला की पेशंट जो असतो तो ऍक्च्युली वेटिंग रूम मध्ये येतो पहिला. जे रिअल वर्ल्ड मध्ये आहे मी तेच क्लास बनवल्या गेलो. डॉक्टर आहे तर मी डॉक्टर बनवलं, पेशंट आहे तर मी पेशंट बनवलंय. हे थोडस हार्ड कोडिंग आहे, लीव दॅट. देन इफ यू सी, इफ यू गो अँड सी वेटिंग रूम, कुठे गेलं तू? वेटिंग रूम, वेटिंग रूम, वेअर इज माय, कुठेतरी मी वेटिंग रूम बनवलंय. वेटिंग रूम, या हिअर यू कॅन सी वेटिंग रूम. आता बघा, बिकॉज आय बिलीव्ह इन ऑब्जेक्ट ऑफ प्रोग्रामिंग, जर इकडे कोणी असलं असतं ना काहीतरी दुसरं नाव दिलं असतं. आय डिड नॉट डू दॅट, आय फॉलोड द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग एक्झॅक्टली. आता काय होतंय सध्या त्या प्रोजेक्टमध्ये, तो डॉक्टर मला काय बोलतो, वेटिंग रूम काढून टाका. आता माझ्यासाठी खूप इझी आहे कारण मी ह्याचा सेपरेट क्लास बनवला, राईट? हा अँगुलर आहे पूर्ण. व्हॉट आय एम सेईंग इज, वन्स युअर कोर डिझाईन, जो तुमचा मॉडेल आहे, तो जर रॉंग झालं मग पुढे प्रोजेक्टमध्ये खूप इश्यूज आहे. म्हणजे तुम्ही समजा, आता फॉर एक्झाम्पल कोणीतरी असं केलं असतं, आय नो दॅट पीपल विल डू दिस, दे विल से दॅट सर ह्याला पेशंट आणि डॉक्टर तुम्ही ह्याला युजरच बनवा. लुक ॲट दिस क्लास युजर. जर मी असं केलं असतं आय वुड हॅव बीन इन टू प्रॉब्लेम्स, बिकॉज या दोघांची प्रॉपर्टी बघा, पेशंटला कफ असतं, ब्रीदिंग असतं, डॉक्टरला असं काही नाही, राईट? सो यू कॅन सी दॅट आय डिड नॉट क्रिएट अ पॅरेंट क्लास ऑफ बोथ ऑफ दॅम. आय सेड हे दोन्ही वेगळे एंटिटी आहेत. फॉर एक्झाम्पल काही काही वेळी पेशंटचं नाव सुद्धा नसतं, समजा ही इज कमिंग इन एमर्जन्सी, त्याचं नावही नसतं. सो ही इज नथिंग लाईक अ डॉक्टर. सो वन्स यू स्टार्ट फॉलोईंग दिस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, जर तुम्ही सॉफ्टवेअर कोणासाठी बनवतायत, एंड युजरसाठी, जसं एंड युजर काम करतोय तसं जर तुम्ही क्लासेस बनवायला चालू केलं, तुमचे ऑब्जेक्ट बनवायला चालू केलं, एक्झॅक्टली तसंच फॉलो केलं, तुमचं ऍप्लिकेशन सुपर होऊन जाईल, राईट? अँड दिस काय बोलतात ह्याला, हे जे दिस फॉलोईंग ऑफ दिस प्रिन्सिपल, इट इज सो डिफिकल्ट प्रोजेक्टमध्ये, की ह्याला शिस्त पाहिजे, रेस्पेक्ट पाहिजे ऑब्जेक्ट ने प्रोग्राम. सो आय वुड सजेस्ट गाईज, हा जो क्लास मी घेतोय ना, एखादा छोटस बनवा स्कूल क्लास, स्कूल. मग स्कूलमध्ये काय असतं, स्कूलमध्ये वी हॅव अ प्रिन्सिपल, ओके, क्लास प्रिन्सिपल, आणि प्रिन्सिपलच्या हाताखाली वी हॅव टीचर्स वर्किंग, टीचर्स, देन टीचर्स टेक सब्जेक्ट, क्लास सब्जेक्ट, सब्जेक्ट हॅज मार्क्स. तुम्ही जेव्हा असं एखादा मॉडेल बनवलं, नंतर या मॉडेलला यूज करून तुम्ही अँग्युलर मध्ये टाका, तुम्ही या मॉडेलला यूज करून तुम्ही रिॲक्ट मध्ये टाका, इट डज नॉट मॅटर, गेटिंग गाईज? सर त्या लेवलवरती प्लीज तुम्ही थिंकिंग करायला चालू करा, सो दॅट यु नो यू बिकम मोर ऑफ अ डेव्हलपर अँड नॉट जस्ट अ हॅकर प्रोग्रामर. जो असं ना बनवतो, इकडं एक व्हेरिएबल, दुसरा व्हेरिएबल तिकडं आणि तिसरा व्हेरिएबल तिकडं, यु नो. सो आय वुड रिअली सी दॅट दिस ऍबस्ट्रॅक्ट क्लास इंटरफेसेस हाऊ यू कॅन थिंक अँड अंडरस्टँड इट, राईट? ओके, सो लेट सी, मी आय विल गिव्ह सम क्वेश्चन ॲज वेल, की एखादा मी तुम्हाला ऍप्लिकेशन देईल, तुम्ही मला त्याचा मॉडेल बनवून दाखवा, राईट? लेट सी दॅट इफ दॅट मॉडेल यू कॅन मेक इट राईट ऑन, राईट? ओके, येस, थँक्यू व्हेरी मच, थँक्स.